जेव्हा आम्ही गाडी पाहिली वेगवेगळ्या फ्लेवर्सची गाडी आहे, एकही एडिक आणि रोमॅन्टिक, आणि आय गेस तुझं पूर्ण फुलफ्लेज रोमॅन्टिक पहिलंच गाणं हो कसं ऐकलं? खूप मस्त, खूपच मस्त, कारण गाणं इतकं गोड झालं आहे. वैभव जोशींचे शब्द आहेत, नरेंद्र भिडेंचं म्युझिक आहे, आणि गायलं आहे या लोकांनी इतकं सुंदर, ऋषिकेश आनंदी आणि इतर दोन गाणी आहेत ती अवधूतने गायलेत. सो फुल ऑफ एनर्जी, फुल ऑफ मूड अशी फार गोड गाणी आहेत. आणि एस्पेशली जे आमचं गाणं आहे ते माझं फेवरेट गाणं आहे, कारण त्याच्यात खूप छान पोएट्री आहे, खूप छान शब्द आहेत गाण्याचे, आणि ज्या पद्धतीने ते शूट झालं आहे ते मला बघताना फार मजा येते. कदाचित म्हणूनच मला फार छान वाटलं होतं जेव्हा मला कळलं की वैभव दादा ही गाणी लिहितोय. सो आय न्यू की त्याच्यामध्ये पोएट्रीला महत्त्व असेल, कवितेला महत्त्व असेल, आणि शब्दांना त्यांच्या अर्थांना खूप छान न्याय देणारा नरेंद्र भिडेंसारखा म्युझिक डिरेक्टर आहे, त्यामुळे त्या गाण्यांचं सोनं होईल हे मला माहिती होतं. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट अशी की एकाच पद्धतीचं एकही गाणं नाही आहे, म्हणजे खूप व्हरायटी आहे. तीनच गाणी आहेत पण त्या तीन गाण्यांमध्ये सिक्सर मारली आहे दोघांनी, आणि एकाच संगीत दिग्दर्शक आणि लिरिसिस्टकडनं इतक्या छान पद्धतीची गाणी येणं एकाच फिल्ममध्ये हे फार मस्त आहे. आणि आम्ही एन्जॉय केलं प्रत्येक गाणं. आता प्रेक्षकसुद्धा एन्जॉय करतील, त्यांच्यासाठी एक सरप्राईज आहे. जे गाणं आम्ही आत्ता अनव्हील केलं नव्हतं याआधी ते आता लोकांना ऐकायला मिळणार आहे, न भूतो न मनुष्यती नावाचं गाणं. सो आय एम जस्ट होपिंग की गाणी आवडतील लोकांना, तशीच ही फिल्मसुद्धा आवडते. एक्झॅक्टली महिन्याभरानंतर रिलीज आहे, सो आम्ही सगळेच एक्सायटेड आहोत. महेश परवत तू आधी काम केलं या चित्रपटामध्ये, पुष्कर होते आणि शर्वरी आहे, आणि प्लस सहा मुली आहे शर्वाणी एवढा, तर किती मजा आली? खूप मजा आली, खूप मजा आली. म्हणजे लाफ्टर राईट असं आपण म्हणू शकतो, म्हणजे आम्ही खूप धमाल करत शूट केली फिल्म. उमेशची मला सवय होती किंवा आम्ही दोघं एकमेकांना खूप छान ओळखतही होतो, एका लग्नाची तिसरी गोष्ट. बट पुष्कर आणि शर्वाणी हे मित्र, पण पहिल्यांदा त्यांच्याबरोबर ऑनस्क्रीन मी काम केलं. आणि हे दोघंच नाहीत पण अतुल परचुरे, गिरीश जोशी, अनिता दाते, समीर चौगुले, कांचन पगारे, अशी एक ह्यूज फौज या चित्रपटात आहे. आणि सगळेच जण एकाहून एक, म्हणजे मी काय बोलू, ॲक्टर म्हणून त्यातला प्रत्येक जण बाप आहे. प्रत्येकाची स्वतःची स्वतःची एक खासियत आहे ॲक्टिंगमधली, एक स्टाईल आहे पर्टिक्युलर, आणि त्या स्टाईलला धरून प्रत्येक जण बॅटिंग करतो. सो इट विल बी अ ट्रीट, कारण अशा पद्धतीची एक हलकी फुलकी फिल्म, त्यातनं हलका एक खूप छान मेसेजही आहे, आपल्याला ट्रेलरमधून सुद्धा ते कळलेलं असेल. पण फार इंटरेस्टिंग असतं अशा फिल्मसाठी काम करणं, जिथे खूप गोड गोष्ट, काही त्याच्यामध्ये त्रागा नाही, काही इरिटेशन नाही, एक सुंदर सुरुवात, एक सुंदर शेवट आणि एक छान रोमॅन्टिक कथा, याच्यासारखं छान काहीच असू शकतं. थँक्यू सो मच. थँक्यू.